आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतमजूर संघटनेचे आंदोलन स्थगित. दोन आंदोलकांच्यावर सांगलीत उपचार सुरू. मंत्री सदाभाऊ खोत यांचे आदेश. मंजूर पेन्शनवर सह्या अंते लवकरच होणार. रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली नुडसीवाडी येथे सुरू असलेले आमरण उपोषण आज स्थगित झालं. शिरोळ येथील मंडलाधिकारी अरुण पुजारी यांचं कामकाज 1235 लाभार्थ्यांच्या सह्या आणि अंगठा आणि अपात्र 81 प्रकरणांना न्याय मिळावा यासाठी श्री क्षेत्र नुडसीवाडी येथे मंडल कार्यालय समोर 3 दिवस ठिय्या आंदोलन आणि 3 दिवस आमरण उपोषण सुरू झालं होतं. आज आमरण उपोषणाच्या 3र्या दिवशी शोभा पांधारे, सुवर्णा पाटील आणि जुलेना मुजावर यांची प्रकृती अचानक ढासळली असं पोलिसांना नुडसीवाडीतील वैद्यकीय अधिकारी जोशी यांनी सांगितलं. पण आंदोलकांनी उपचार करून घेण्यास नकार दिला. यावेळी जयसिंगपूरचे पोलीस फौजदार दत्तात्रय कदम यांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी त्यांना भीकच घातली नाही. अखेर फौजदार शरद माळी यांनी आंदोलक आणि आंदोलकांच्या नेत्यांशी संवाद साधून आंदोलकांच्या प्रकृतीचं महत्व पटवून देऊन रुग्णवाहिका बोलावून घेतली. DYSP कृष्णात पिंगळे आणि PI समीर गायकवाड यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधला. जुनेला मुजावर आणि सुवर्णा पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवावं अशी विनंती केली. या आंदोलकांनी अधिकाऱ्यांची विनंती मान्य केली आणि 2 उपोषणकर्त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिलं. शोभा पांधारे आणि श्रीमती बोरगावे यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांच्यावर आंदोलनस्थळीच औषध उपचार सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र या 2 आंदोलकांनी उपचार करून घेण्यास नकार दिला. शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने या मंडलाधिकाऱ्याच्या दारामध्ये आमच्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून त्यांना 12 दिवस अगोदर पत्र दिलं आहे. त्या 12 दिवसाच्या पत्रामधले 1 ओळीचंही त्यांचं पत्र आलं नाही किंवा ते आमच्याकडे फिरकलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला नाविलाज असतो 4 दिवस धरणे आंदोलन करून प्राणांतिक उपोषणाला बसावं लागलं. प्राणांतिकचा उपोषण शुक्रवारी पासून सुरू झाला, हा 3रा दिवस आहे. प्राणांतिक उपोषण करत असताना 2 महिलांचं या ठिकाणी शारीरिक यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी हलवावं लागलं म्हणून आत्ताच्याने या ठिकाणी 2 महिलांना घेऊन गेलं सिव्हिल हॉस्पिटलला. आणि आत्ता 3 भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत, त्यांच्याचबरोबर आम्ही परत आणि उपोषणाला आम्ही बसणार आहे. आणि हे जर किती जातील तर 10,000 लोक आमचे संपणार नाहीत. ह्या ठिकाणी किती जातले गेले तर पाठीमागं लोक बसत जातील कंटिन्यू, ह्यामुळे उपोषण राहणार. आणि ह्या सगळ्याचा निषेध म्हणून तहसीलदार हा तहसीलदार मूळ भक्षक झाला आहे आमच्या ह्या सगळ्या गरिबांच्या लोकांच्यावर कर्जन काळ आहे. आणि अशा माणसाची चौकशी करून ह्या माणसाला इथनं हकालपट्टी करावी. असला घातक माणूस या ठिकाणी राहता कामा नाही, कारण गरीब जनता मरायला आल्या, डोळ्यानं बघायला आल्यात, तरी पण इकडे यायला तयार नाही. AC मध्ये बसून आणि ह्या ठिकाणी आपण इथं उपाशी राहिलेली माणसं आहे हे करून देखील जर आमचा तळतळा बघत असतील. पोलिसांना आम्ही सहकार्य केलं, शुक्रवारचं आंदोलन आम्ही रस्ता रोको करत नाही म्हटलं, पण पोलीस बी त्या मनस्थितीमध्ये नाहीत. सगळेच अधिकारी एक होऊन आमची वाट लावायलात गरिबांची. ह्या सगळ्याच्या निषेधात आज ज्या पोलिसांनी जबरदस्तीने या 2 महिलांना घेऊन गेलं त्या ठिकाणी आमच्या आंदोलनाचं ह्या ठिकाणी मोडून काढायचा प्रयत्न पोलिसामार्फत चालू आहे. या पोलिसांच्या निषेधात आणि या तहसीलदारच्या निषेधात उद्या चक्का जाम आंदोलन 10,000 लोक 10 ते 15,000 लोक ह्या ठिकाणी येतील आणि प्राणाची आहुती देतील. ह्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आणि तहसीलदार जबाबदार राहतील, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. या दरम्यान फौजदार दत्तात्रय कदम आणि सुरेश सासने यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली आणि आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची भूमिका सासने यांनी घेतली. राज्याचे कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांना थेट आदेश दिले. तातडीने श्री क्षेत्र नुडसीवाडी येथे निवासी नायब तहसीलदारांना पाठवून आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तहसीलदार गजानन गुरव यांनी दूरध्वनीवरून मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मिळालेल्या सूचनांची अंमलबजावणी करत आंदोलन मागे घेण्याची लेखी विनंती केली. निवासी नायब तहसीलदार JY दिवे यांनी दुसरं एक पत्र लेखी दिलं. जी परिपूर्ण प्रकरणे आहेत ती तलाठ्यांच्याकडे द्यावेत, तलाठ्यांना स्वीकारण्याचे तातडीने आदेश होतील. बँक पासबुक आणि इतर कागदपत्र घेऊन सह्याचा निर्णय मंडळ अधिकारी पूर्ण करतील असे आदेश दिले. तर मंत्री सदाभाऊ खोत यांनी भ्रमणध्वनी म्हणून संपर्क साधला, तर शिरोळ तालुक्याचा दौरा लागलीच लावला जाईल.
यांनी यामध्ये आंदोलक आणि अधिकाऱ्यांना आमने सामने बसून जी प्रकरणे बाजूला ठेवली जातात त्याचा फेर सर्वे करू असंही आश्वासन दिलं आणि आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा नेते सुरेश सासने यांनी केली. नरसिंहवाडी मंडळ कार्यालयाच्या समोर शोभाताई पांधारे व रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते यांनी गेली 4 दिवस उत्पन्नाच्या दाखल्यासाठी केलेलं आंदोलन आज त्यांना दिलेल्या आश्वासनाच्या पत्रानुसार त्यांनी ते स्थगित केलेलं आहे. आणि या उत्पन्नाच्या दाखल्याबाबत माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या तालुका दौऱ्याच्या वेळेला त्या संपूर्ण मागण्याबाबत सविस्तर चर्चा तहसील कार्यालय किंवा आढावा बैठक ज्या ठिकाणी ठरेल त्या ठिकाणी त्या संपूर्ण बाबीचा चर्चा त्याच्यावर केली जाईल. गेले 4-5 दिवस झाले रयत क्रांती शेतमजूर संघटनेच्या वतीने या ठिकाणी जे मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन होतं या आंदोलनाचा भाग म्हणून आमचा उद्या या ठिकाणी बेमुदत रस्ता रोको करण्यात येणार होता. पण आज या ठिकाणी पोलीस खात्यानं सकाळी आम्हाला हे आंदोलन उघड करायचं अशा पद्धतीचं दमदाटी आणून दिल्यामुळं आम्हाला हे आंदोलन थांबवायची पाळी आली. कारण आमचे 2 सीटा या ठिकाणी जे महिला आहेत त्या ॲडमिट केल्या त्याच्यानंतर आमच्यावर बर्डन आणलं. खरं वास्तविक डॉक्टरांनी आपलं काम करायला पाहिजे पोलिसांनी आपलं काम करायला पाहिजे पण दोघांच्या संगनमतानं हे आंदोलन चिरडण्याचं काम केलं पण ते आपण आता थांबवलं. त्या ठिकाणी सदाभाऊ खोतने फोन करून स्वतः आम्हाला पत्र या ठिकाणी प्रांताचं आमच्याकडे लावून दिलं आणि सांगितलं की मी स्वतः आढावा घेतो आणि आमच्या नेत्याने आम्हाला आश्वासन व्यवस्थित दिल्यामुळं आम्ही हे आंदोलन स्थगित करताय. पण आंदोलन जर पूर्ण झालं नाही तर आम्हाला परत आंदोलन करायची पाळी या ठिकाणी येईल.